चित्र आपण पाहतोय. अनिल देशमुखच्या प्रकरणामध्ये जसं झालं तसंच याही प्रकरणात होण्यास काही कारण होऊ शकत नाही. म्हणजे या प्रकरणात सुद्धा अनिल देशमुखांप्रमाणेच हायकोर्टांकडून ईडीला फटकारे दिले जाण्याची शक्यता आहे. बिलकुल तसंच होणार आहे, कारण की ईडी जी काही खोटी माहिती माननीय कोर्टाच्या समोर देते आणि त्याच्यानंतर ईडीला काय तमाचा पडतो ते अनिल देशमुखच्या प्रकरणात आपण पाहिलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.